इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत. आज आपण 8th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर जनरल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा चॅप्टर नंबर 1 लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याचा 5th पार्ट अभ्यासणार आहोत. मागील तासाला आपण या प्रकरणामध्ये बरेचसे पॉईंट या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनेरा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटिस्टा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी हे जे पॉईंट आहेत हे आपण या ठिकाणी अभ्यासलेले होते. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, त्यानंतर बॅक्टेरियाचे जे काही विविध आकार आहेत ते आपण अभ्यासले, त्यानंतर त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर प्रोटोझुआ ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण अभ्यासले होते. मागील तासाला आपण या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटोझुआ अभ्यासलेले होते. आज आपण या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी अभ्यासणार आहोत. फंगी म्हणजेच कवके. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण फंगी जे आहेत त्यांची साईज पाहणार आहोत. द साईज ऑफ फंगी इज ॲप्रॉक्झिमेटली 10 μm to 100 μm. म्हणजेच फंगीचा जो आकार आहे तो साधारणपणे 10 μm ते 100 μm इतका असतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स पहा. दीज आर फाउंड ऑन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे जे फंगी आहेत हे साधारणपणे दे आर फाउंड ऑन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच कार्बनी पदार्थ. डिकेईंग म्हणजेच कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर वाढतात. अँड डेड बॉडीज आणि मृत अवशेष ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे मृत अवशेष किंवा कुजलेले कार्बनी पदार्थ यांच्यावर ह्या ज्या फंगी आहेत त्या वाढतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स पहा. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे युकॅरियोटिक्स आहेत म्हणजे दृश्य केंद्रकी आहेत. सम आर युनिसेल्युलर आणि काही कसे आहेत एकपेशीय आहेत. अँड अदर्स आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. नेकेड आईज म्हणजेच उघड्या डोळ्यांना. व्हिजिबल म्हणजे दिसू शकतात. म्हणजेच काही जे फंगी आहेत ते उघड्या डोळ्यांनी आपल्याला सहजपणे दिसू शकतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स पहा. सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजेच मृतोपजीवी. म्हणजे काही जे फंगी आहेत हे कसे आहेत किंवा हे जे फंगी आहेत हे कसे आहेत मृतोपजीवी आहेत. म्हणजेच ते दे ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे ते त्यांचं अन्न कुठून निर्माण करतात किंवा कुठून शोषण घेतात फ्रॉम डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजेच कुजलेल्या कार्बनी पदार्थांवरून ते स्वतःचं अन्न शोषून घेतात. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स पहा. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. म्हणजे दोन मेथडच्या सहाय्याने हे जे फंगी आहेत हे रिप्रोड्यूस होताना दिसतात. म्हणजेच प्रजनन. रिप्रोड्यूस म्हणजेच प्रजनन. सेक्शुअली अँड असेक्शुअली म्हणजेच लैंगिक पद्धतीने आणि अलैंगिक पद्धतीने त्यांचं डिव्हिजन होताना आपल्याला दिसतं किंवा रिप्रोडक्शन होताना दिसतं. सेक्शुअली बाय सेल डिव्हिजन अँड असेक्शुअली बाय बडिंग मेथड. बडिंग मेथड म्हणजेच या ठिकाणी मुकुलायन. बडिंग म्हणजेच मुकुलायन आणि सेल डिव्हिजन म्हणजे द्विखंडन. म्हणजेच लैंगिक पद्धतीने त्यांचं द्विखंडी भवनाने आणि अलैंगिक पद्धतीने म्हणजेच मुकुलायन या पद्धतीने या फंगीचं रिप्रोडक्शन होताना दिसतं. दे
reproduce sexually and asexually by cell division or by budding. आता याचे examples आहेत baker's yeast, candida, mushroom. Baker's yeast म्हणजे आपण जी yeast वापरतो म्हणजे पाव बनवण्यासाठी जी yeast वापरली जाते त्यांच्यामध्ये हे फंगी असतात. त्यानंतर कॅन्डिडा, मशरूम, मशरूम म्हणजे आळंबी म्हणतो आपण त्यांना, यांच्यामध्ये या कवकांचा समावेश असतो. म्हणजे ही एक प्रकारची कवके आहेत. त्यानंतर फोर्थ पॉईंट पहा, अल्गी. अल्गी म्हणजे शैवाली. त्यांचा जी साईज आहे ही साधारणपणे ॲप्रॉक्सिमेटली 10 μm to 100 μm इतकी असते, म्हणजे 10 μm ते 100 μm इतकी असते. याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. पहा, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे आर पॅरासायटिक, म्हणजे हे कसे आहेत, सॉरी, दे आर ॲक्वेटिक. ॲक्वेटिक म्हणजे जलचर. ते कसे आहेत, जलचर आहेत. शैवाले हे कसे आहेत, जलचर आहेत. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स पहा, युकॅरियाटिक, युनिसेल्युलर, ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. म्हणजेच हे अल्गी हे जे आहेत हे कसे आहेत, युकॅरियाटिक म्हणजे दृश्य केंद्रकी, युनिसेल्युलर एकपेशीय, ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी आहेत. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स पहा, फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. आता या ठिकाणी फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे, फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाशसंश्लेषण, प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया ही घडून येते विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट म्हणजेच हरितद्रव्याच्या साह्याने. प्रेझेंट इन द सेल म्हणजे पेशीमध्ये असणारं जे हरितद्रव्य आहे त्याच्या साह्याने प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया घडून येते. एक्झाम्पल दिलेले आहेत त्यासाठी क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास हा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास हे जे आहेत हे एक प्रकारची शैवाले आहेत. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर, म्हणजेच अगदी खूपच थोड्या शैवालांच्या ज्या प्रजाती आहेत त्या कशा आहेत, एकपेशीय आहेत. म्हणजे जाती ज्या आहेत त्या कशा आहेत, एकपेशीय आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर, त्यापैकी जास्तीत जास्त कशा आहेत, या मल्टीसेल्युलर आहेत म्हणजेच बहुपेशीय आहेत. अँड विजिबल विथ नेकेड आईज, आणि उघड्या डोळ्यांना ते सहजपणे दिसू शकतात. त्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे पहा, व्हायरसेस. व्हायरसेस म्हणजेच विषाणू. यांची साईज साधारणपणे कशी आहे, 10 μm to 100 μm, म्हणजेच काय, 10 nm to 100 nm इतका त्यांचा आकार हा कमी आहे. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर दे आर सेट टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजेच साधारणपणे हे जे विषाणू आहेत यांना सजीव मानले जात नाही. ऑर दे आर सेट टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, म्हणजेच हे जे विषाणू आहेत हे विषाणू सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेमध्ये असताना आपल्याला दिसतात. म्हणजे हे या सीमारेषेवर आहेत असं म्हटलं जातं. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी, आणि त्यांचा अभ्यास हा मायक्रोबायोलॉजी म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्र यामध्ये केला जातो. आता कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. पहा, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. व्हायरसेस हे कसे आहेत, विषाणू हे कसे आहेत, आकाराने अतिशय लहान आहेत. दे आर 10 to 100 times स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. ते आकाराने कसे आहेत, जीवाणूंपेक्षा 10 to 100 times
आकाराने कमी आहेत. अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, आणि ते फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या आधारे किंवा सूक्ष्मदर्शकाच्या आधारे, म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी जी आहे तिच्या सहाय्याने आपण पाहू शकतो. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स पहा, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. मग हे जे विषाणू आहेत हे स्वतंत्र कणांच्या रूपात दिसून येतात किंवा आढळतात. व्हायरसेस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. आता या ठिकाणी पहा, व्हायरसेस म्हणजे विषाणू, व्हायरस हा कसा आहे, इट इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA, म्हणजे DNAचा हा लांबलचक रेणू आहे. DNA म्हणजे याचा लॉंग फॉर्म आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, पहा, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. अँड RNA म्हणजेच रायबो न्यूक्लिक ॲसिड. या ठिकाणी हा जो व्हायरस आहे इट इज अ लॉंग मॉलिक्युल ऑफ DNA ऑर RNA, म्हणजेच विषाणू हा DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू आहे. कवर्ड बाय अ प्रोटीन कोट, आणि हा प्रोटीन कोट, प्रोटीन म्हणजेच प्रथिन, कोट म्हणजे आवरण, म्हणजेच तो जो आहे तो त्याला प्रथिनांचं आवरण असतं. म्हणजेच हा विषाणू जो आहे तो DNAचा किंवा RNAचा लांबलचक असा रेणू आहे आणि त्याच्यावर प्रथिनांचं आवरण असतं. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स पहा, व्हायरसेस सर्वाइव ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स. म्हणजे हे जे विषाणू आहेत हे विषाणूंचं पोषण होतं कशामध्ये, ओनली इन लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल्स, म्हणजे त्यांचं पोषण हे साधारणपणे वनस्पती पेशी किंवा प्राणी पेशी यांच्यामध्ये होताना दिसून येतं. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स, आणि ते त्यांची स्वतःची प्रथिनं निर्माण करतात. म्हणजे थोडक्यात हे जे व्हायरस आहेत किंवा विषाणू आहेत हे वनस्पती पेशी किंवा प्राणी पेशी यांच्यामध्ये आपलं जीवन जगत असतात किंवा यांच्या शरीरामध्ये राहत असतात. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स, आणि ते त्यांची प्रथिनं निर्माण करतात विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल, म्हणजेच ज्या पेशीवर ते जगतात, म्हणजे यजमान पेशी जी असते त्याच्यावर जगतात, त्या पेशीच्या सहाय्याने ते स्वतःचं असं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण करतात, म्हणजे प्रोटीन त्या ठिकाणी निर्माण करतात. अँड क्रिएट देअर न्युमरस रेप्लिका, रेप्लिका म्हणजेच प्रतिकृती, आणि त्यांच्या स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल, आणि त्यानंतर मात्र ते त्या होस्ट सेलला, म्हणजेच ज्या पेशीवर त्या वाढतात त्यांनाच त्या नष्ट करतात. अँड बिकम फ्री, आणि स्वतः मात्र स्वतंत्र होतात. दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स, आणि हे जे फ्री झालेले हे जे व्हायरस आहेत किंवा विषाणू आहेत ते पुन्हा नव्या पेशींना संसर्ग निर्माण करतात. त्यानंतर फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स पहा, व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजेच हे जे विषाणू आहेत हे विषाणू अनेक वनस्पती आणि प्राण्यांना विविध प्रकारचे रोग निर्माण करतात. अशा पद्धतीनं हे जे विषाणू आहेत हे विषाणू आपल्याला या ठिकाणी रोग निर्माण करणारे असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी आपल्याला 1.8 सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स या ठिकाणी दिलेले आहेत, पहा त्यांच्या थोडक्यात आकृत्या आपल्याला काही प्रमाणामध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत. यामध्ये पहिली आकृती जी आहे या ठिकाणी पहा, ही जी आकृती आहे ही आहे सॅक्रोमायसिस. हे जे सूक्ष्मजीव आहेत हे कसे आहेत, अतिशय आकाराने लहान आहेत,
म्हणजेच इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकाली किंवा सूक्ष्मदर्शकाखाली साधी किंवा संयुक्त सूक्ष्मदर्शी यांच्या सहाय्याने आपण हे पाहू शकतो. सॅक्रोमायसिस हा जो आहे हा एक प्रकारचा या ठिकाणी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर क्लोरेला हा एक या ठिकाणी सूक्ष्मजीव आपल्याला पाहायला मिळतो. सूक्ष्मदर्शीखाली जेव्हा आपण त्याचं निरीक्षण करू तेव्हा तो आकाराने अशा पद्धतीचा आपल्याला दिसून येईल. त्यानंतर टोमॅटोमध्ये असणारे विल्ट विषाणू किंवा विल्ट व्हायरस हे अशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. म्हणजे जेव्हा आपण हे सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करू तेव्हा हा जो आहे हा सॅक्रोमायसिस हा अशा पद्धतीचा आपल्याला दिसून येईल. त्यानंतर क्लोरेला हा जो आहे हा आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर टोमॅटो विल्ट व्हायरस हा या पद्धतीने आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा, डू यू नो, म्हणजे तुम्हाला माहीत आहे का. आता या ठिकाणी काही प्रकारचे व्हायरस या आपल्या शरीरामध्ये किंवा काही वनस्पतींच्या शरीरामध्ये आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये ह्युमन म्हणजेच मानवामध्ये सापडणारे जे विषाणू आहेत त्यामध्ये पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV, एड्स व्हायरस अशा प्रकारचे व्हायरसेस आपल्याला ह्युमनमध्ये दिसून येतात. आणि आत्ता जो नवीन आलेला जो आहे तो COVID-19 किंवा कोरोना व्हायरस हा जो आहे हा मानवी शरीरामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कॅटल म्हणजेच गुरांमध्ये असणारा पिकोरोना व्हायरस. त्यानंतर प्लँट्स जे आहेत वनस्पती त्यांच्यामध्ये टोमॅटो ही जी वनस्पती आहे त्यांच्यामध्ये विल्ट व्हायरस आपल्याला दिसून येतो. त्यानंतर टोबॅको म्हणजेच तंबाखू, मग तंबाखूमध्ये असणारा मोझियाक व्हायरस हा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बॅक्टेरिया, मग बॅक्टेरिया हे जे आहेत त्यांच्यामध्ये बॅक्टेरियोफेज हा जो विषाणू आहे हा विषाणू हा सापडतो. बॅक्टेरियोफेज हा जो विषाणू आहे हा या ठिकाणी अटॅक ऑन बॅक्टेरिया म्हणजेच हा जीवाणूंवर हल्ला करतो अशा प्रकारचा हा जो बॅक्टेरियोफेज विषाणू आहे हा आपल्याला या ठिकाणी बॅक्टेरियांवर किंवा जीवाणूंवर हल्ला करतो. अशा पद्धतीनं हे जे प्रकरण आहे हे आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. या प्रकरणाचा एक्झरसाइज आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.